आणि आता पुढची बातमी काशी मथुरा आणि ताजमहाल असा तीन महत्वाच्या स्थळांवरती सुरू असलेल्या वादग्रस्त प्रकरणामध्ये आज न्यायालयामध्ये महत्वाची सुनावणी होणार आहे एकीकडे काशीमध्ये ज्ञानवापी मशिदीवरून सुरू असलेल्या वादावरती न्यायालयामध्ये सुनावणी आधीच सुरू आहे वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीमध्ये सर्व सर्वे करण्यावरून वाद सुरू आहे त्यासोबतच श्रीकृष्ण जन्मभूमी वाद प्रकरणामध्ये आज मथुरेच्या कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे श्रीकृष्ण जन्मभूमीची तेरा एकर जमीन मुक्त करावी अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आलेली आहे तर तिकडे आग्रामध्ये जगप्रसिद्ध असलेल्या ताजमहलच्या काही खोल्यांचे दरवाजे उघडावे अशी मागणी करत भाजप नेत्यानं न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे या खोल्यांमध्ये हिंदू मूर्ती आणि शिलालेख लपवलेले आहेत की नाही याची माहिती समोर यावी अशी या याचिकेमध्ये मागणी करण्यात आली आहे आणि यावरही आज हायकोर्टामध्ये सुनावणी होणार आहे तर हे तीन महत्वाचे खटले सध्या देशभरामध्ये या तीन बातम्यांवरून जोरदार रणकंदन सुरू आहे काशी ज्ञानव्यापी जी मशीद आहे त्या ठिकाणी मंदिर होतं असा अनेकांचा दावा आहे त्यासोबतच मथुरेमध्ये श्रीकृष्ण जन्मभूमीचा वाद आहे आणि ताजमहालमधील काही खोल्या उघडाव्या त्या ठिकाणी हिंदू मूर्ती आहेत असा सुद्धा काही लो नेत्यांनी त्या ठिकाणी दावा केलेला आहे आणि या सगळ्या सुनावणी आज होणार आहेत तीन महत्त्वाच्या स्थळांचा हा वाद आज न्यायालयामध्ये या तिन्ही प्रकरणांमध्ये सुनावणी होणार आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट